भगवान श्री गोपाल कृष्ण आणि भगवान श्री प्रभू रामचंद्र हे आज नाव घेतलंच पाहिजे. दुसरं असं की मान्यवर गवी केतकर सदाशिवराव शास्त्री भिडे आणि सर्व कार्यकर्त्यांना माझं विनम्र वंदन. आपणा सर्वांनाही माझं विनम्र वंदन. आज बोलणं जरा अवघड जाणार आहे. मला त्यांनी सांगितलं की ते गरुड साहेब दिलीपराव गरुड अतिशय चांगलं बोलले आणि ते सर्वांना आवडलं. म्हटलं आता त्यांच्या पार्श्वभूमीवर मला त्यांच्यानंतर मला बोलता येईल की नाही, पण प्रयत्न करतो. आता एखाद्याचं व्याख्यान चांगलं झालं आणि आपलं त्यानंतर असलं की पंचयच होते. जरा एखाद्याचं व्याख्यान पडलं असेल तर मग आपल्याला एवढं आवड जात नाही. असो, तर आज आपल्याला हाच विषय घ्यायचा आहे, प्रभू श्री रामचंद्र. आणि शक्यतो नवीन माहिती, जुनी आपल्याला माहीत असलेली माहिती नाही सांगायची, शक्यतो नवीन सांगायची. तर आपल्याला माहिती आहे की मी पत्र पाठवून कौतुक करतो. सर्वांना माहिती आहे मागे मी ती गोष्टही सांगितली ती, याचा पुढच्या वेळी सांगेन ती गोष्ट, की तोपर्यंत ती जुनी होईल. पत्र पाठवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचं कौतुक करणं चांगल्या गोष्टींचं. आपल्या संस्थेचे पूर्व अध्यक्ष किंवा संस्थापकांपैकी एक श्रीमान गवी केतकर यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला अन्य काही कामं जमत नसतील तर वर्तमानपत्रात काही चांगलं काम करणाऱ्या लोकांचं नाव येतं एखादं तरी. वाईट काम करणाऱ्यांचं खूप असतं, पण चांगलं काम करणाऱ्यांचं एखादं तरी नाव असतं. तर त्या व्यक्तीला तुम्ही पत्र पाठवा, तुमचा उत्साह, त्या व्यक्तीचा उत्साह शतपटीने वाढेल. तर ही गोष्ट मी 59 सालापासून करतो आहे. आत्ता या श्री राम आंदोलनात रामक्रांतीमध्ये मी काय केलं बाबा, तर पहिली गोष्ट म्हणजे मी 60 का 70 घरी अक्षता दिवस अवघड आहे ने, 25 कोटी घरापर्यंत ह्या अक्षता जाणार होत्या. मला एकांचा आकडा खूप मोठा 80 कोटीपर्यंत गेला आहे. म्हणजे केवढं मनुष्यबळ लागलं असेल या कामासाठी, तर माझाही आपला खारीचा वाटा. आणि दुसरं, वर्तमानपत्र वाचताना मी गेले 10-15 दिवस लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित केलं होतं, आज रामाचं काम कुठे गेलं. वर्तमानपत्रात येतं की अमुक ठिकाणी बा प्रवचन झालं, अमुक ठिकाणी कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली, अमुक ठिकाणी दीपोत्सव केला, खालचं नाव पाहायचं आणि त्या व्यक्तीला पत्र पाठवून त्याचं कौतुक करायचं, तो आणखी उत्साहित होईल. आणि देवाच्या कृपेने मला 1985 सालापासून, म्हणजे ती 15 वर्ष आणि ही 22 वर्ष नाही किती 39 सुमारे 40 वर्ष हे आंदोलन चालू आहे. माननीय मोरपंत पिंगळे हे त्यांचं नाव, त्यांची ही कल्पना आहे ते राम मंदिर झालं पाहिजे, पण त्यांचं नाव कुठेही नाही कारण ते अत्यंत अलिप्त होते नावापासून. कधीही त्यांचं नाव ते आत्मविलोपी होते, त्यांनी स्वतःला विलीन करून टाकलं, प्रसिद्धीपासून दूर. त्यांनी पहिला कार्यक्रम केला रामशिला पूजन, म्हणजे रामशिला म्हणजे काय, वीट, एक वीट घ्यायची, तिचं पूजन करायचं गावात महत्त्वाच्या व्यक्तींकडून आणि ती वीट अयोध्येला पाठवायची. अशा लाखांनी विटा तिथे जमा, कारण प्रत्येक गावातून हे कार्यक्रम झाले शक्यतो, जिथे जिथे शक्य तिथे. तर या रामशिला पूजनात मी भाग घेतलाच. त्यानंतर दुसरा कार्यक्रम त्यांनी दिला रामचरण पादुका, म्हणजे काय की भरताने 12 वर्ष राज्य केलं आणि समोर काय ठेवल्या, प्रभू श्री रामचंद्रांच्या पादुका. या पादुकांसमोर त्यांना पाहत त्यांनी राज्य केलं. तर त्या पादुकांपासून, त्या पादुकांवरून 1000 पादुका तयार करण्यात आल्या आणि प्रत्येक तालुक्यात एक एक पादुकांचा जोड पाठवण्यात आला आणि तो सगळ्या गावात तालुक्यातल्या पाठवण्यात आला की सर्वांनी श्री रामचरण पादुकांचं दर्शन घ्यावं. ही कशी रामांची जागृती झाली ती पहा. तिसरं, त्यांनी एक कार्यक्रम केला रामज्योती, म्हणजे काय, अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रापुढे जो दिवा लावला आहे
त्याच्यावर कुणीतरी दिवा लावायचा, म्हणजे त्या रामज्योती असून हा दिवा, मग माझ्या दिव्यावरून दुसऱ्या दिवे लावायचा, म्हणजे मूळ दिवा रामाचा, मग त्याच्यावरूनच प्रज्वलित केलेले हे दिवे सगळ्या भारतभर पाठवण्यात आले. याला नाव दिलं रामज्योती आणि पुढे काहीतरी नाव होतं तीन झाले असे या तिन्ही कार्यक्रमांनी भाग घेतला. चौथा मग 1904 पण एक होता कोणत्या तरी तो विसर. नंतर कार्यक्रम झाला 90 सालचा, काय म्हणायचं त्याला, हा त्या तिथे लाखांनी लोक रामसेवक जमा झाले, पण राक्षस होते त्या काळी आणि आजही राक्षस आहेत. त्या राक्षसांनी गोळीबार करून शेकडो लोकांना ठार केलं, आपल्याच लोकांना केवढं दुर्दैव आहे. त्यांचा एकच अपराध होता, रामभक्ती. आणि ज्यांना तुरुंगात टाकलं त्यांना एक सर्टिफिकेट मिळतं की हा तुरुंगात होता कारागृहात. तो तिथे लिहिलं कोणत्या अपराधासाठी हा होता कारागृहात, अपराध रामभक्ती. सगळ्यांच्या प्रमाणपत्रांवर सर्टिफिकेटवर काय लिहिले, याचा गुन्हा काय, रामभक्ती. या देशात रामभक्ती हा 90 साली गुन्हा ठरत होता. मग 92 सालची कारसेवा, त्यात मात्र मला भाग घेता आला. मी, आमच्या पत्नी, दोन कन्या, 4 जण, एक पुतणी, एक भाऊ आणि एक भाऊ आणि एक बहीण, असे आम्ही 7 जण गेलो होतो कारसेवेला. पण त्यावेळी हे होतं, म्हणजे सारखी भीती होती 90 सालच्या गोळीबाराची किंवा कारागृहात. आपल्यालाही काही होऊ शकेल ते सांगता येत नाही, कारण जरी उत्तर प्रदेशचं सरकार शासन हे कोणाचं होतं, कल्याणचं, ते रामाच्या बाजूने होते, पण केंद्रात जे होते ते रामाच्या विरुद्ध होते, त्यामुळे काही होऊ शकेल. पण श्री रामकृपेने करतात ते तो ढाच्या पडताना, मात्र दोन ढाचे पडताना पाहिजे, तिसरा त्याला वेळ लागला पडायला. अति अति मजबूत काम होतं, अति म्हणजे अति, काही केले ते खोटे नात, शेवटी जिद्दीने ते फुटले, तिन्ही अगदी धराशाही भुई सपाट झाले. तर ते दृश्य श्री रामकृपेने पाहता आलं. आणि 90 साली मात्र नव्हतं, 92 साली भाग घेता. 90 साली ते दोन कोठारी बंधू एवढा मोठा कडक पहारा असताना सुद्धा ते कसे चढले वर, कसा त्यांनी भगवा ध्वज फडकवला. श्याम कोठारी आणि शरद कोठारी कलकत्ता, त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. मग त्यांच्या घरी हे दोन भाऊ आणि एक बहीण, आई वडिलांना भेटायला हे सगळ्याचे कार्यकर्ते केले ते अन्य शिष्याकडे. आई वडील म्हणाले आमचं जीवन सध्याच जमा आहे, आमचं जीवन आता शून्य झालेलं आहे, दोन करती मुलं गेली ना, पण तरी त्यांना अभिमान होता की रामासाठी मुलं गेले. आणि त्या घरच्या लोकांना त्याला बोलवत होते. तर हे सहज जाता जाता माहिती सांगितली की याचे जनक आहे मान्य मरुपण पिंगळे. सुदैवाने त्यांची माझी चांगली ओळख होती, त्यांना कधी कधी मी विचारायचो. त्यानंतर हिची थोडक्यात माहिती घेतली. हे रामविषयी इतका मोठा आहे, मला काही तो तितकासा समजलेला नाही आहे, पण ही माहिती मी जमा केली कुठून 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 कुठून, आणि ती जमा केलेली माहिती आपल्याला मी सादर करण्याचा प्रयत्न केला. आज व्याख्यानाला सिद्धता तयारी करायला बसलो असताना माझ्या एकदम वाचनात एक आलं, ते वाचायला मी वाचून दाखवतो. ही वार्ता आजच्या पुढारी वर्तमानपत्रातली आहे आणि ती इतकी आश्चर्यजनक आहे. आज ख्रिश्चन धर्माचं म्हणजे कॅथॉलिक यांच्यात दोन भाग आहेत, प्रॉटेस्टंट आणि कॅथॉलिक. प्रॉटेस्टंटांचं काही केंद्र नाही आहे, पण यांचं कॅथॉलिकांचं केंद्र आहे ते म्हणजे इटली. इटली म्हणलं रोम, रोम म्हणलं व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी हे जगातल्या सर्व कॅथॉलिकांचं मुख्य केंद्र आहे इटलीमध्ये. तर आजच्या पुढारीमध्ये काय वार्ता आहे, ती वार्ता अशी आहे की योगायोगाने मला ती वाचायला नाही, काय गमत आहे बघा. तर
ख्रिश्चन धर्माचे महान केंद्र असलेला जो इटली, तिथे सगळं उत्खनन चालू आहे. आपल्याला ते उत्खनन, हा, राम मंदिराचं उत्खनन केलं होतं. आता वाराणसी आणि मथुरेचे उत्खनन करून खाली काय शहर आहे का, पूर्वीचे काही अवशेष आहेत का, पूर्वीचे काही वस्तू आहेत का, ते शोधण्याचा प्रश्न आहे. राम मंदिराच्या मिळाल्याच्या तर आणि ह्याच्याही मिळत आहेत वाराणसी आणि मथुरेच्या. तर उत्खनन हा एक डेक्कन कॉलेज आहे आपलं, ती त्यातलं फार अग्रगण्य आहे आणि ठीक आहे, पण डेक्कन कॉलेज फार पुढे आहे. तर हे जे उत्खनन आहे ते उत्खनन इटलीमध्येही चालू आहे. इटलीमध्ये एक पॉम्पेनाचं शहर आहे बघा, तर तिथे सापडलेली बाहुली उत्खनात भारतातही ती सापडलेली आहे. याचा अर्थ इटलीचा आणि भारताचा संबंध होता हे सहज त्या बाहुल्यांवरून लक्षात येते. ती बाहुली आता दिल्लीला हवी, महाराष्ट्रातच होती. तर मग तर तेर नावाच्या गावात ती सापडली. श्री संत श्री गोरोबा कुंभार यांचं गाव तेर, त्या तेर गावात ती वाटतं बाहुली सापडली किंवा पैठणला सापडली. आणि मग ती इतकी वर्ष तिथेच होते आपल्याला पाहायला मिळालीच. आणि त्याचा अर्थ असा की इतकेकाळी भारताचा इटलीवर खूप प्रभाव होता. भारताचा म्हणजे बाहुली आणि रुबेब तशीच बाहुली इटलीमध्ये पॉम्पे शहरात मिळाली. तर तसं आत्ता सुद्धा इटलीमध्ये उत्खनन चालू आहे आणि आश्चर्य उत्खननात त्यांना एक गावच्या गाव सापडले. जसं आपल्याकडे आपल्याला माहिती सिंधू संस्कृती, त्यातली दोन हरप्पा आणि मोहिंदा, बरोबर सांगितलं हरप्पा आणि मोहिंजो दाडो. तर ही जे खाली शहरं सापडली उत्खनन करता करता आणि त्या शहरांची चित्र आपल्याला त्या पुस्तकही आहेत, तसं इटलीमध्ये आत्ता उत्खनन चाललेलं होतं आणि उत्खननात खाली एक शहरचं शहर सापडलं आणि तिथल्या तिथली जी घरं आहेत त्या शहरात सापडली, त्या घरांच्या भिंतींवर चित्र आढळली. कोणती चित्र? तर दोन व्यक्ती आहेत आणि दोन पुरुष आहेत आणि एक स्त्री आहे. हो कसे आहेत ते? त्यांच्याजवळ धनुष्य बाण. अरे हे राम लक्ष्मण झाले, राम लक्ष्मण सीता. कशावर? तर शेजारी शेवटी असलेली काही व्यक्ती आहेत, खूप आहेत, म्हणजे वागायचं आहे ना नाही का. तर इटलीमध्ये प्रभू श्री रामचंद्र, श्री लक्ष्मण, श्री सीता माता आणि ती बालरसेना यांची चित्र भिंतीवर काढलेली आहे. एवढं आश्चर्य भारतीय संस्कृतीचा आणि प्रभू श्री रामचंद्रांचा एवढा मोठा प्रभाव आहे नाही का, प्रचंड प्रभाव आहे. तर आजचा पुढारी दिनांक मंगळवार दिनांक 23 ना 23 आहे हां ठेव. तर अगदी ताजा ताजा पुढारी म्हणलेली वार्ता अतिशय महत्त्वाची. आता आपलं नेहमीच आहे प्रश्नांची उत्तर. महेशी कधी सांगितलं आहे प्रश्नाचं उत्तर मही देव गाडो तुम्हाला एक निश्चित आहे. आज बॉल पे नाही तुम्हाला उठायला क्षमस्व. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता काही प्रश्न विचारतो याच्यामुळे ज्ञानात तर भर पडते, विचारचक्र चालू होतो, मलाही समजतं आपल्यालाही समजतं आणि ते अशा प्रश्नोत्तरमध्ये घेतल्याने लक्षात राहतं चालतं. तर पहिला प्रश्न असा विचारायचा आहे आपले आभारीच आहे आपल्या मंडळाचा, मी फार आभारी आहे सर्व कार्यकर्त्यांचा. मला ते वारंवार संधी देतात म्हणून ती मगाशी आभार मानायचे राहील. तर हां पहिला प्रश्न असा आपलं वाल्मिकी रामायण, खूप रामायण पण सर्वात महत्त्वाचं वाल्मिकी रामायण. त्या वाल्मिकीचे किती श्लोक आहेत? श्लोक हां किती? हां थोडं उलट झालं तुमचं, बरोबर आहे. महाभारतात 1,00,000 आहे आणि रामायणात 24,000 आहे. रामायणाच्या श्लोकसंख्या 24,000, महाभारताची श्लोकसंख्या 1,00,000. 20,000 तुम्ही सांगितलं का कुणी? हां मी जवळ आला होता. दुसरं पुढचा प्रश्न विचारू आपण. महाभारतात किती श्लोक आहेत ते मी चुकून खोडून टाकलं. 1,00,000 श्लोक आहेत.
म्हणून महाभारताला शतसहस्री 100,000 म्हणजे एक वाक्य. महाभारताचं दुसरं नाव शतसहस्री 100,000 म्हणजे 1,00,000 असं. तिसरा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यात आता रामायण ज्यांनी लिहिलं महर्षी वाल नाही, तर त्यांनी ते रामायण लिहिलं आपल्या रामरक्षेत येण्याचा उल्लेख आहे. तर वाल्मिकींची सण खूप ठिकाणी आहे, पण आपल्या पुणे जिल्ह्यात एक वाल्मिकींचं स्थान आहे. आता ते खरं असलं पाहिजे, कारण सांगतो मी, कुठे पुणे जिल्ह्यात महर्षी वाल्मिकींचा आश्रम होता म्हणे, आणि आजही त्या गावात महर्षी वाल्मिकींचं मंदिर आहे. मी त्या मंदिराचं दर्शन घेऊन आलो दोनदा. नंतर गावातल्या लोकांची महर्षी वाल्मिकींवर अतिशय श्रद्धा आहे, आणि आश्चर्याची गोष्ट तिथल्या शाळेचे नाव महर्षी वाल्मिकी विद्यालय असं आहे. आणि मला ती एक गोष्ट मात्र माझी पाहिजे राहिली, ती शाळा पाहिली, मंदिर पाहिली, दर्शन घेतले. एकांसाईला शेजारी टेकडी आहे, ते टेकडीच्या पायथ्याशीच होतो मी उभा. तर एकांसाईला वर जर तुम्ही गेला तर ते 7 रांगण अजूनही तिथे, म्हणजे तो वाल्या टोळी ठार मारायचा आणि एक खरा टाकायचा, ते 7 रांगण भरले ते असं किती इतके लोक त्याने ठार केले. तर ते वर म्हणजे 7 रांगण आहेत. मला आता वाईट वाटतं की मी वर का नाही गेलो. आता जर मला संधी मिळाली तर त्या टेकडी वालव कुठे नाही, हा त्या गावाचं नाव आहे वालव, माहिती आहे कुठं नाही, वाले पुणे जिल्ह्यात. हा नाही वेहे आणि वाल, हा वीरवाल बरोबर सांगितलं उत्तर कुणी चुकून मी फोडलं. तर वेहे हा तालुका आहे पुणे जिल्ह्यातलाच, तोरण्याच्या पायथ्याशी, तोरणागड राजगड तिथे. आणि वाल हे गाव आहे, ते कुठे पुणे सासवड, सासवडहून जेजुरी, जेजुरीहून वाल, मग निरा, मग फाटे फोडतो एक लोणकडे आणि एक दुसरीकडे, तर बारामतीकडे. तर त्या निरेच्या अलीकडे आणि जेजुरीच्या पुढे हे वाधव गाव आहे. तिथे बऱ्याच सगळ्यांनी थांबत, पण बऱ्याच गोष्टी थांबतात. जर आपण त्या अजूला गेलात तर बघायला हरकत नाही महर्षी वाल्मिकींचं स्थान. दुसरं पुणे जिल्ह्यात, हा हो बरोबर आहे, ऐक नाही हे इथल्या लोकांनी मला सांगितलं, त्यांची श्रद्धा आहे, आपण कशाला दुःखा श्रद्धा त्यांच्या, ठीक आहे मला वाटतं नाही वाल्मी घेऊन गेले, ठीक आहे. म्हणून मी काय आता सगळ्याच गोष्टी माझ्या ग्राह्य धरल्या नाही आहेत असं, मी जे सांगतोय त्या जमा केलेल्या काही खऱ्या गोष्टी आणि काही आख्यायिका दंतकथा, अर्थात त्या काही खऱ्याही असू शकतील, पण जाऊ द्या आता समजू ही दंतकथा आहे ही काय आख्यायिका. हा नाही त्यांनी हे सांगावं ही दंतकथा आहे. उदाहरणार्थ मी सांगतो आपल्याला, हरिनय आपटे यांनी गड आला म्हणून सिंह गेला एक कादंबरी लिहिली. आता हरिनय आपट्यांचा काय पाठवून आहे, 150 वर्ष होती त्यांच्या जयंती नाही जन्मदिनाला. तर त्यांनी गड आला पण सिंह गेला म्हणजे सिंहगड ही कादंबरी लिहिली. त्यात दोन पात्र आहेत, देवल देवी आणि कमलकुमारी, देवल देवी आणि कमलकुमारी. त्या सिंहगडावर निधन झालं त्यांचं किंवा त्या ठार झाल्या किंवा काहीतरी. आता खूप लोक विचारतात सिंहगडावर गेला ते देवी देवी कमलकुमारीचं असतात कुठं आहे स्मारक, त्यामुळे सांगायला लागतं ती हरिया आपट्यांनी रचलेली कथा आहे, ती ते खरं नाही आहे. तसं मी पण आत्ता म्हटलं की ही दंतकथा असू शकते महर्षी वाल्मिकींची, पण माहीत असं देत ना दंतकथांना सुद्धा स्थान आहे. बाबासाहेब पुरंदरे म्हणतात इतिहासात दोन पान आहेत, एक उजवीकडचं पान डावीकडचं पान. तर उजवीकडचं पान म्हणजे ज्याला आधार आहे अशा गोष्टी, पूर्ण आधार आहे अशा,
म्हणून सिंहगडाच्या ह्याच्या बाबासाहेबांनी जी सिंहगडची कथा लिहिली आहे पुरंदऱ्यांनी, त्या शेलार मामा नाही, त्यात घोरपड नाही, त्यात दोर लावलाय, दोर आहे पण घोरपुडीला दोर बनलाय तो नाही, या शेलार मामानी उदय भानूला ठार मारले नाही. की बाबासाहेबांच्या हे तर फारच प्रख्यात आहे. केलार मामा एवढा वयोवृद्ध, त्यांनी त्या उदयवाला ठार मारलं. रायबाचं लगी बाबासाहेबांच्या ह्याच्यात नाही. तानाजींच्या पत्नीचं नाव तर जानकी होतो, ते नाव त्यात नाही. ते म्हणजे काय माहिती का स्वागत, याला अजून आधार मिळत नाही इतिहासात. या गोष्टी खऱ्या असू शकतील पण आधार नाही, आधार नाही ते लिहायचं नाही. ना मूलम लिख्यते किंचित नानपेक्षित उच्यते, ना मूलम म्हणजे ज्याला आधार नाही अशा काही लिहिणार नाही. तेव्हा ते जे काश्मीरचा इतिहास लिहिणारे काय त्यांचा सगळं विसरून व्हायला लागलं मला हळूहळू, तर त्यांनी पण काश्मीरचा इतिहास लिहिला 1200 साठी इसवी सन. त्यांनी हेच ज्यांना आधार आहे तेच घ्यायचं, बाकीचं नाही घ्यायचं. म्हणून बाबासाहेब म्हणाले इतिहासात दोन पाने आहेत, ते उजवीकडचं नाही डावीकडे, डावीकडे आख्यायिका आहे. त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट घेतलेली नाही बाबासाहेबांनी. आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असते तर आम्ही सुंदर जात असतो, कारण का तिला आधार नाही आहे म्हणून ती नाही घेतली. आख्यायिकांचं स्थान डाव्यात आलं. उद्या जर मिळाला पुरावा मिळाला, जर काही अस्सल पत्र मिळालं, जर काही अस्सल आधार मिळाला तर बदल करू आपण आपल्या पुस्तकात. पण आत्ता जे आधार मिळाले त्याच्या आधारे मी चरित्र लिहिलेलं आहे. त्यातली एकही ओळ ही विना आधार लिहिली नाही. तर आपण म्हणता की अगोदर सांगावं ही आख्यायिका आहे आणि मग पुढे बोलावं, म्हणजे मग लोकांचाही गोंधळ होणार. तर मगाशी म्हटले महर्षी वाल्मिकी भारतात अनेक ठिकाणी आश्रम आहेत, तर मग हिथेच कशामध्ये राहत असतील? तर काय तिथल्या लोकांची श्रद्धा ते वाल्मिकींचं मंदिर काहीतरी पुढे काही संबंध असेल असं आपण म्हणू. पुढचा प्रश्न असा आहे, पुणे किल्ल्यात, अरे वा कमाल गेली उत्तर बरोबर आहे तुम्ही, नेहमी बिस्किट आणून ठेवले. मगाशी मोहिंजोदडो उत्तर दिले, मोहिंजोदडो आरापारी मोहिंजोदडो त्यांना एक बिस्किट केस का बर. तर आता पुणे किल्ल्यात अशी एक आख्यायिका की प्रभू श्री रामचंद्र पुणे जिल्ह्यातल्या एका गावात आले होते आणि तिथे त्यांनी भगवान श्री शंकरांच्या मंदिराची स्थापना केली. तर त्या भगवान शंकरांच्या तीर्थक्षेत्राचं नाव राम आहे, त्यात राम आहे ते कोणतं असेल पुणे जिल्ह्यात आहे ते, जसं वाल्मिकी ऋषी तसं. आता मी प्रथम सांगतो आता दंत कथा आहे, असतीलही कधी झालेले राम नाशिकहून त्या गावाला आणि तिथून पुढे गेले दक्षिणेकडे. तर ते गाव आहे शिरूर जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात शिरूर तालुका आहे. शिरूर तालुक्यातल्या शिरूर किंवा त्याला घोड नदी अशी दोन नाव आहे. शिरूर घोड नदीपासून एक 2 मैलांवर 3 किलोमीटरवर शिरूर नावाचंच गाव आहे. या गावाचं नाव कधी घोड नदी असेल तालुक्याचं केंद्र आहे, पण आता त्याचंच नाव शिरूर झालं. खरं शिरूर तिथे आहे, ते 3 किलोमीटर. त्या शिरूरमध्ये एक प्रख्यात शिवमंदिर आहे, त्याचं नाव रामलिंग, रामलिंग. तर शिरूर पाबळ रस्त्यावरती आहे आणि तिथल्या लोकांची श्रद्धा ही प्रभू श्री रामचंद्रांनी स्थापन केली. सांगून देऊ आपण, तर पुण्याहून शिरूरमध्ये शिरताना कुठची वाडी दिसते, प्रभू श्री रामचंद्रांनी स्थापन केलेले शिवमंदिर श्री रामलिंग इथून 3 किलोमीटरवर आहे. अशी मोठी पाठी आहे, सोडून घेऊ आपण. नंतर रामायणात म्हटलेलं आहे की महाऋषी अगस्त्य ऋषी यांची आणि रामसीता यांची भेट झाली. अगस्त्य ऋषी फारच महान, अतिशय महान. त्यांच्यावर एखादी पीएचडी सुद्धा केली, म्हणजे त्यांना तोडली. एकदा स्वतंत्र विषय घेतला पाहिजे अगस्त्य बोलायला, अगस्त्य. तर
अगस्ती पण म्हणतो आपण, पण अगस्त्य. तर तिथे त्यांची भेट झाली आणि मग त्यांनी भगवान श्री शंकरांकडून मिळालेलं अस्त्र किंवा धनुष्यबाण त्यांनी रामांना दिला आहे. आणखी काही म्हणतो अशी गोष्ट त्या वाल्मिकी रामायणात आहे. तर अगस्त्य ऋषींचा महाराष्ट्राशी फारसा संबंध नाही, पण एक संबंध आहे. त्या गावात अगस्त्य ऋषींचं मंदिर सुद्धा आहे. आणि आश्चर्याची गोष्ट तिथल्या अनेक गोष्टीचं नाव अगस्त्य आहे. अगस्त्य विद्यालय, अगस्त्य पान मर्चंट, अगस्त्य साखर कारखाना, अगस्त्य महाविद्यालय, काय जी किती नावं आहेत तिथे अगस्त्यांची. हे गाव कोणतं असेल? एकच गाव दिसतंय महाराष्ट्रात अगस्त्य ऋषींशी संबंधित. आंध्रामध्ये बरीच आहे, कर्नाटकात बरीच आहे, तमिळनाडूमध्ये भरपूर आहे, केरळात आहे. आता ही जे आहे ना, आत्ता श्री शाकंभरी देवीचं नवरात्र चालले, आजच आहे. तर शाकंभरी देवीच्या नवरात्र ते कोणत्या गावी होते? हां, कोणत्या गावाचे? नाही, शाकंभरी देवीचं स्थान कोणत्या गावात आहे? तर बदामी, बरोबर आहे, बदामी. तर ते मूळ नाव वातापी असेल. वा तापी, वचा ब झाला, तचा द झाला, पचा म झाला. वातापी हा राक्षस होता, इलवल नावचा राक्षस होता. त्या दोन्ही राक्षसांना अगस्त्य ऋषींनी ठार मारला आणि त्या गावाचं नाव बदामी पडलं. तर तिथे मला वाटतं श्री शाकंभरी देवीचं आजच नवरात्र आहे. तर महाराष्ट्रातील हे अगस्त्य ऋषी येऊन गेले ते असं दिसतंय. तमिळ लोकांची तर अशी श्रद्धा आहे की तमिळ भाषेचं पहिलं व्याकरण अगस्त्य ऋषींनी लिहिलं. ते आज उपलब्ध नाही, पण अगस्त्य ऋषींचे शिष्य जे होते तोळकाप्पियर, तोळकाप्पियर यांनी लिहिलेल्या व्याकरणा तमिळ भाषेच्या तोळकाप्पियम अगस्त्यांची सूत्र दिली होती. म्हणजे ते ग्रंथ अस्तित्वात नाही आहे, पण त्यांची काही सूत्र यांनी उद्धृत केली. तोळकाप्पियर. तर असे महान अगस्त्य ऋषी पुढे ते इकडे गेले, इंडोनेशिया, मलेशिया, तिकडे थायलंड, सायाम. तर सुदैवाने महाराष्ट्रात एक स्थान आहे अगस्त्य ऋषी. ते कोणतं असेल? पुणे नाशिक रस्त्यावर संगम निर्माणाचं गाव आहे. तिथे डाव्या जाऊन समोर गेले की नाशिक राश्री रामचंद्रांचं, आणि डावीकडे गेले की अकोले नावाचं तालुका, अकोले. आणि विदर्भात येतो अकोला. अकोले नावाचं एक तालुक्याचं ठिकाण आहे. त्या गावात त्या अगदी खेळ नाही आहे, बऱ्यापैकी येते. त्या गावात अगस्त्य ऋषींचं मंदिर आहे आणि तिथल्या लोकांची मी त्या मंदिराचं दर्शन घेऊन आलो आणि तिथल्या लोकांची श्रद्धा पाहिली. पान पानाचं अगस्त्य पान पाहिजे. की तिथल्या त्या पानवाल्याने सुद्धा असं म्हटलं आपल्या दुकानाचं नाव अगस्त्य. तर हे अगस्त्य ऋषींचं एक स्थान दिसते महाराष्ट्रातलं. ते संगमनेरच्या तिथे डाव्या त्याला वळलं की अकोले नावाचा तालुका लागतो, ती लागून संगमनेरला. तर तिथे त्या तालुक्याच्याच गावी अकोले गावात अगस्त्य ऋषींचं मंदिर आहे आणि तिथल्या लोकांना तालुक्याला अगस्त्य ऋषींचा खूप अभिमान आहे. आता आपण म्हणतो तशी ठीक असेल, पण अगस्त्य ऋषी आहेत इतिहासात आणि प्रभू श्री रामचंद्र नाशिकला होते. अगस्त्य ऋषी इथून किती मैली? 87 45 मैली बोला नाशिकवर, किंवा 50-55 मैली आहे. फार दूर नाही आहे नाशिक हे अकोले गाव. तेव्हा जाता जाता कदाचित प्रभू श्री रामचंद्रांची अगस्त्य ऋषींची भेट होणं अशक्य नाही. तर अकोले हे वाले हे अकोले. आता एका दुसरा प्रश्न घेऊ आपण, मग समाप्त करूया. पुढे जो प्रश्न जो संपेल की आपण संपूया. मराठीतील
पहिला बोलपद कोणता? मराठीतील हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे का? आजच तो प्रसिद्ध झाला, आजच म्हणजे 23 जानेवारीचा. हा बरोबर आहे, आपण घेऊ शकाल. आपल्याला उत्तर द्यायचं बस ही स्थिती येऊन दिला असतं, पण ते भाषेची वेळ कमी होते. मग यांनी सांगितलं अयोध्येचा राजा हा मराठीतला पहिला बोलपद. त्याच्यापूर्वीचे सगळे चित्रपट होते, म्हणजे काय बोलणं नव्हतं, नुसती चित्र यायची, ते चित्रावरून खाली पाठी येत असते, लोकांना समजायचं. मग तोच काही काळ चित्रपट चालू राहिला आणि मग शोध लागला की चित्रपटात भाषणही घालता येईल, संभाषण किंवा बोलणं. मग असा बोलपद निघाला पहिला अयोध्येचा राजा, म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांवरच मराठीतला पहिला बोलपद आहे. तो कोणी काढला? नाही, ही फार जुनी गोष्ट आहे. 1932 23 जानेवारी म्हणजे आजच 1932 आणि आज 1924 नाही का, म्हणजे 8 वर्ष ही शताब्दी होईल त्याची. हा, दादासाहेब फाळके बरोबर आहे आपलं म्हणणं, पण ते ह्यांच्या नावावर आहे, बी शांताराम यांच्या. दादासाहेब फाळकेंनी तो हरिश्चंद्र काढलेलाच आहे. हा, आणि खूप आहेत चित्रपट त्यांचे, दादासाहेब फाळकेंचे, त्यांच्याकडे लेख मी लिहिलेलं आहे. असो, आता प्रभू श्री रामचंद्र मी म्हटलं की एका व्याख्यानात, म्हणजे मी जमा केलेली माहिती आहे, तरीसुद्धा माझा काही प्रचंड अभ्यास नाही प्रभू श्री रामचंद्रांवर, पण जमा केलेली माहितीनुसार सांगायला 3 दिवस लागतील. आज जेवढं होईल तेवढं आपण बघूया. तर प्रभू श्री रामचंद्र काल पाहिलं अच्छा, आमची कन्यावाली चा नोकरीतून तुम्हाला हिंड होते धोका, आणि असं वाटलं जिकडे तिकडे दिवाळीचे उभे हो, फटाके उडतायत, पणत्या आहेत, दारूकाम चालू आहे, आणि एका ठिकाणी जर आपण अशा आनंदाच्या प्रसंगी हत्ती म्हणून साखर वाटतो, तर कृत्रिम हत्ती कुठला तयार केला होता तो त्या ट्रकवर ठेवलाच, तो एक मनुष्य साखर वाटत. तर नाही, खरा हत्ती मिळाला तर कृत्रिम हत्ती पण तयार करू, इतका लोकांचा उत्साह. दीपोत्सव एका ठिकाणी मी पाहिलं, शारदा विद्यालय एकेकाळची, त्याचं नाव वसंतराव वैद्य किंवा कोणाकडे भारतरत्न क्रिकेटियर, कोण भारतरत्न क्रिकेटियर काल ते आले ते, हा सचिन तेंडुलकर कोणी सांगितलं, तर सचिन तेंडुलकर उद्यान किंवा जॉगिंग पार्क आहे त्याच्या शेजारी एक पटांगण, तिथे त्याचं नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय पटांगण राजेंद्रनगर, या जवळच्या 2 मोठ्या कोणा शारदा किंवा शारदा विद्यालय किंवा हे वसंतराव वैद्य विद्यालय, आणि समोर हे पंडित दीनदयाळ उपाध्याय पटांगण, तिथे एक शाखा भरते लहान मुलांची, म्हणजे त्यांची वय किती असतील 10-12 पासून 17-18 त्यांनी ठेवलं आपण दीपोत्सव करायचा. सगळं पटांगण झाडून स्वच्छ केलं, पत्रिका काढली, मोठमोठ्या लोकांना पत्रिका जमत नाही, कारण त्यातलं शुद्ध लेखन त्यातली वाक्यरचना, त्या लहान मुलांनी कुणाकडून तरी काहीतरी करून ती अतिशय सुंदर पत्रिका काढली सुखवर श्रीरामाचं चित्र, आणि त्या पत्रिका सर्वत्र वाटल्या, छापण्यात ते छापून घेतल्या कमाले, आणि नंतर त्यांनी दीपोत्सव केला. सगळं पटांगण दिव्यांनी जसं भरलं होतं आणि इतकं ते सुरेख दृश्य दिसत होत, कालच्यावरच एक व्याख्यानाची काल लोकांनी कसं काय काय सजवलं होतं, किती श्री रामाचा निकट संबंध आहे बघा. आज कळलं, काल कळलं लोकांना, अरे आपल्या हृदयात श्रीराम होता इतके दिवस कदाचित आम्ही विसरलो, तसे विसरलो नव्हतं, पण इतकी प्रकर्षाने आठवण काल सगळ्या भारतात जगात. म्हणजे दुसऱ्या कन्याचा फोन आला की बॉस्टन हे जे अमेरिकेतले एक अत्यंत प्रख्यात शहर बॉस्टन, आपल्याला ती बॉस्टन टी पार्टी माहिती आहे, तर तिथून एक प्रचंड मिरवणूक निघाली मोटरीतून, गज लावली भव्य गज, आणि त्यांनी ही रॅली कशी काढली, 100 किलोमीटर वाटेत 4 मंदिरं होती, साईनाथ महाराज असेल कुठे,
आणखी असे हे गुजरातमधलं काय ते आपलं प्रख्यात. तर अशा चार मंदिरांना भेट देत ते शेवटी ॲशलँड नावाच्या गावातल्या मंदिरात, तिथे सर्व देव आहेत त्या मंदिरात, सर्व नवग्रहांपासून अगदी श्री रामकृष्णांपर्यंत देवी आहेत देवी, तर तिथे समारोप झाला. अरे कमाल आहे, म्हणजे 100 किलोमीटर त्यांना जायला लागलं असेल, खूप वेळ गेला असेल त्यांचा, पण काय उत्सव होता. आणि हे तर वाचलंच असेल सगळ्यांनी की न्यूयॉर्कमध्ये काय टाईम्स स्क्वेअरमध्ये एक अत्यंत प्रख्यात भाग आहे, ज्यांना संधी मिळत असेल त्यांनी तो पाहावा. टाईम्स स्क्वेअर विलक्षण लोकांनी भरलेलं असतं नुसतं 24 तास रात्रभर, तर त्या टाईम्स स्क्वेअरमध्ये भला मोठा स्क्रीन लावला होता, भगवे ध्वज जिकडे तिकडे, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये भगवे ध्वज पडत आहेत आणि स्क्रीनवर लोक ते अयोध्येचा कार्यक्रम पाहत आहे, ते दृश्य मोठं विलक्षण होतं. तसं दुसरं मोठं विलक्षण दृश्य म्हणजे आयफेल टॉवर, हा जो पॅरिसचा प्रख्यात आहे आयफेल टॉवर, तिथून मिरवणूक निघाली आणि तिथे स्क्रीन लावलं आणि तिथे युरोपातून लोक आले ते पाहायला हे कालचा कार्यक्रम. आणि मग अशा न्यू जर्सीमध्ये मिरवून, ह्युस्टनला मिरवून, न्यू वॉशिंग्टनला तर विचारूच नका राजधानी, इकडे सॅन फ्रान्सिस्को, मला वाटतं अमेरिकेतलं एकही प्रांत 50 पर्यंत आहेत अमेरिकेत, एकही प्रांत त्यांनी बोधा सोडला नाही. कसे काय तिथपर्यंत युरोप गेले, अवघड कशा काय बैठका झाल्या, कशी काय तयारी झाली. ऑस्ट्रेलिया जबरदस्त, न्यूझीलंड, जपान, जर्मनी, इथले एक फडणवीसांचे ग्रस्त भेटले ते म्हणजे माझा मुलगा जर्मनीला असतो, तो सगळं साहित्य घेऊन गेलाय भगवे ध्वज अमोक टुमोक अक्षता, आणि तो आता जर्मनी काम करणार आहे खरोखर एक लक्षण. आज मला जगातलं जिथे जिथे झालं ते मला पाहता आले नाही. जर कुणाला त्यांच्या व्हॉट्सअपवर किंवा कशावर फेसबुकवर जगातल्या या राम उत्सवांची माहिती दिली असेल तर कृपया करून ती मला पाठवावी, मला पुढच्या व्याख्यानात कुठेतरी त्याचा उपयोग करता येईल. आणि भारतात तर विचारूच नका, आता मी सांगितलं की त्या लहान मुलांनी केलेला दीपोत्सव किमान वय 10 अधिक 17 16 त्यांनी अगदी पत्रिका काढून सगळं पटांगण साफ करून प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा ठेवून आता ती शाखेत वर घेऊन तिथे परमपूर्ण श्री डॉक्टर परमपूर्ण श्री गुरुजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होते. फारच सुंदर कालचा दीपोत्सव असं पंढरपूरला निघत आणि कोकणातल्या एका ठिकाणी त्यांनी असं लिहिलं आहे, तर ते खरं मी खात्री करून घेतो की त्यांनी केरळमधून हात केला साखर वाटण्यासाठी. तर भारतात झालेले उत्सव तर काही लक्षण, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे यांनी तर म्हणे त्यांच्या प्रमुख स्थानकांवर 50 ठिकाणी स्क्रीन लावले प्रवाशांना पाहता यावं म्हणून. आणि बोरीबंदर म्हणजे छत्रपती श्री शिवाजी स्टेशन म्हणतात मग पूर्वीचं बोरीबंदर किंवा CST काय, तर तिथे एवढी मोठी रांगोळी काढली ती पाहायला मुंबईतून लोक काल असं मंदिर सुटलं नाही की जिथे उत्सव झाला, तर ती ठिकठिकाणची माहिती जमा करतो आहे की खरंच श्रीराम एक अद्भुत आहे, अद्भुत गोष्ट आहे, अतर्क्य आहे, अलौकिक आहे. कालचा समारंभ आणि लोकांच्या हृदयात श्रीरामचंद्र आहे हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं. खरोखरच ती दिवाळी सुटी काम हे सगळीकडे हिंडून आलो ना तेव्हा लक्षात आलं की दिवाळीच आहे. तर भारतातल्या सुद्धा कोणाला काही वाटतं अशा फेसबुकवर किंवा व्हॉट्सअप करणाऱ्या त्या अवश्य मला पाठवाव्या, त्यांना माझा व्हॉट्सअपचा किंवा हे पत्ता पाहिजे असेल त्यांना मी नंतर व्हिजिटिंग कार्ड देतो त्याच आहे तो पत्ता, आपण मला अवश्य कळवा कारण सगळेच काही आपल्या वाचून होत नाही का. तर एक समर्थ व्यासपीठाचे कार्यकर्ते डॉक्टर रामभाऊ साठे त्यांनी मला सांगितलं चाफळला प्रभू श्री रामचंद्रांची स्थापना कोणी केली, श्री समर्थ रामदास स्वामी.
तर श्री समर्थांशी संबंधित चापड आहे, पुढचं शिंगणवाडी आहे, नंतर इकडे शिवथरगड आहे, सज्जनगड आहे, हेळवागची हेळवागची काय हेळवाग आहे, तर अशी समर्थ संबंधित स्थान आहे ना त्यातल्या चापडला 5000 लोक होते म्हणे श्रीरामांचा उत्सव साजरा करायला. आणि दोन मंत्री आले ते, एक उदयनराजे भोसले आता सध्या मंत्री पण खासदार आहेत ना, उदयनराजे भोसले आणि ते शंभूराजे देसाई आवर्जून त्या उत्सवाला आले ते, पण श्रीरामाच्या उत्सवाकडे दुर्लक्ष करून दुसरे झाले. सत जाता जाता मी यांची सांगतो आपल्याला, उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशी सातारी सातारची गादी, तर त्यांची श्रीरामांवर आणि श्री समर्थांवर रामभक्तीचा प्रचार करणारे श्री समर्थ त्यांच्यावर एवढी श्रद्धा आहे की भोसल्यांच्या घरी सातारच्या जर लग्न ठरलं तर पहिली पत्रिका सज्जनगडला जाते. आजही शिवाजी महाराजांचे जे भोसले घराणे आहे त्यांच्या घराण्यात आजही लग्न ठरलं तर पहिली पत्रिका सज्जनगडला. एकदा त्या राजवाड्याची तिथे मी गेलो होतो, त्याच्याबाहेर श्री समर्थांचं चित्र लावलं. सत जाता जाता रामभक्तीचा प्रभाव. समारोप करताना शिवाजी महाराजांची गोष्ट सांगणार होतं, शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीराम ही गोष्ट खरी झाली, बाबासाहेबांनी ती दिलेली आहे, तर ती आपण घेऊया. थोडक्यात भारतातल्या हे त्यातल्या काही गोष्टी मी आपल्याला आता खूप आहे, म्हणजे काही काही गावी झालेले उत्सव इतके अतर्क आहे, म्हणजे कुठे अयोध्या कुठे एखादं खेडेगाव कमाल आहे, तिथे सुद्धा प्रसिद्ध प्रभू श्री रामचंद्र तो नाही आमच्या घरच राहायचा कणाकणाचे. तर प्रभू श्री रामचंद्रांनी माहिती म्हणलं की आमच्या एकात्मतेचे अमर प्रतीक आहेत. भारत कुठे एकात्मता भारतात अहो, काल 125 पंथांचे धर्माचार्य तिथे बोलले, 125 पंथ म्हणजे भारतात 125 संप्रदाय आहेत, त्यानंतर 200 भाषा आहेत, खरडी भाषा पण तिच्या बोली आहेत ना, कारवारी गोमंतकी कोकणी चित्तवणी मालवणी आईराणी वराडी नागपुरी किती बोलू मराठीच्या बोली. एका इंग्रजांनी तिचं नाव तर नाही लक्षात, याचा अभ्यास केला सगळ्या बोलींचा आणि भाषांचा, आणि त्यांनी भारतातील भाषा असा इंग्रजी ग्रंथ लिहिला, काहीतरी 200 भाषांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, माहिती दिली. तर कुठे एकात्मता, किती भाषा या, किती धर्मपंथ किंवा धर्मसंप्रदाय, किती प्रांत, 35 प्रांत आहेत आपल्या देशात, पोशाख सगळ्यांचे वेगळे, अन्न सगळ्यांचं वेगळे, तेव्हा कुठे एकात्मता, अशा कितीतरी विभिन्नता सांगता येतील, पण तरी भारतात एकात्मता याचं ठासून सांगतो. हे मी सांगत नाही तर ज्यांचा देवा धर्मावर विश्वास नाही, जे नास्तिक आहेत पूर्णपणे, आस्तिक नाहीत, अशा एका महान व्यक्तीने हे सांगितलं एकात्मता. त्या महान व्यक्तीचं नाव काय, राम मनोहर लोहिया, त्यांच्या नावात राम आहे बघा आणि मनोहर म्हणजे आपण कृष्ण समजू, तर राम मनोहर लोहिया हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर आणि नास्तिक, ते समाजवादी म्हणजे नास्तिकच किंवा त्यांना हिंदू धर्म पसंत असे, तर त्यांनी असं लिहिलंय रथचक्र काय त्या पुस्तकाचं नाव आहे, त्या पुस्तकात असं जे लिहिलंय त्याचं ते मूळ हिंदी किंवा इंग्रजीत आहे ते पुस्तक, त्याचं मराठी भाषांतर श्रीमती इंदुमती केळकर यांनी केलेलं, आता ते नाही आहेत, तर त्या भाषांतरात असं लिहिलंय की राम मनोहर लोहिया म्हणतात की या देशात एकात्मता आहे, आणि ती एकात्मता इंग्रजांनी नाही, इंग्रजांनी राजकीयदृष्ट्या सगळा भारत चोरला आपल्या सत्तेखाली आणला सगळा, पण या देशातली खरी एकात्मता इंग्रजांनी नाही तर
ती कोणी निर्माण केली? ते म्हणजे राम कृष्ण आणि शिव. कशी निर्माण केली? तर ते म्हणाले प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म अयोध्येला झाला आणि तिथून ते प्रवास करीत करीत मध्य प्रदेश चित्रकूट महाराष्ट्र पंचवटी मग खाली पंपा सरोवर कर्नाटक आणि तिथून तमिळनाडू रामेश्वरम धनुषकोडी ते तर लंका श्रीलंका. तर प्रभू श्री रामचंद्र अयोध्येपासून श्रीलंका इथपर्यंत त्यांनी प्रवास केला. आता हा प्रवास कसा आहे? उत्तरेपासून दक्षिणेकडे. याचा अर्थ रामचंद्र यांनी लावला की प्रभू श्री रामचंद्रांनी उत्तर दक्षिण भारत जोडला. बरोबर, अगदी बरोबर. आता त्याने श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण मथुरेत मथुरा वृंदावन गोकुळ नंदगाव आणि पासो त्या राधे राधा नाही आहे बरं का, पण त्याचं गाव आहे राधा. हे दंतकथा दिसतीये, राधा ही आख्यायिका दिसतीये. आता इथे मुरलीधराचं मंदिर आहे, ते राधाच आहे. तर महाराष्ट्रात राधा फार नाही आहे. तर मी आता सांगत होतो की बलसाने राधेचं गाव बलसाने म्हणजे आजही ती श्रीकृष्णांच्या स्मृती कुठे कुठे आहेत? मथुरा वृंदावन नंदगाव गोकुळ आणि बलसाने ही पाच गाव. तर भगवान श्रीकृष्ण मथुरेचे. एक राक्षस फार माजला होता अतिशय, त्याचं नाव काय? नरकासुर. तो कुठे राज्य करत होता? प्राग ज्योतिषपूर. प्राग ज्योतिषपूर मला एकदा आसाममध्ये प्रचारक होऊन गेले महाराष्ट्रीय तरुण भेटले, त्यांचं नाव विनायकराव कानेटकर. इथे म्हटलं पाहू हे प्राग ज्योतिषपूर कुठे आहे? ते सध्याची जी गुवाहाटी आहे, गुवाहाटी काय आणि हाट म्हणजे बाजार, बाजारात करून येतो आपण म्हणतो. तर हाट हाटक हाटकेश्वर कराडला आहे. तर गुवाहाटी म्हणजे काय? काहींचा जिथे बाजार भरतो, विक्री होते, खरेदी होते असं असेल ते गुवाहाटी. ते गुवाहाटी शहर म्हणजे आजची राजधानी आसामची, ती त्या प्रागज्योतिषपुरावरच असलेलं आहे. तर तिथे जो नरकासुर होता त्याचा सत्यभामादेवींनी आणि श्रीकृष्णाही वध केला. सत्यभामादेवींनी सुद्धा त्या लढाईत भाग घेतला. तिथून ते परत आले मथुरेला आणि जरासंधाचं सारखं आक्रमण चालू होतं. तर आपल्यामुळे जनतेला त्रास नको म्हणून मग त्यांनी आपली राजधानी हलवली आणि ते द्वारकेला गेले. द्वारका म्हणजे अगदी टोप तिकडे. आता ती द्वारका आहे म्हणे, खाली समुद्रात आहे. संशोधन जसं जमिनीचं संशोधन चालतं, भूमीचं उत्खनन, तसं समुद्रात खाली जाऊन पाहता येतं काय इथे काही बुडलं आहे का, काही आहे का खाली. तर द्वारका शहर सापडलं आहे शास्त्रज्ञांना, त्याच्यावरचे लेखच असतात बंद होत. भगवान श्रीकृष्ण त्या सत्ता महादेवी उपासून गुवाहाटीपासून थेट द्वारकेपर्यंत त्यांनी प्रवास केला. म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा भारत जोडला, एक केला. भगवान श्री रामचंद्र उत्तर ते दक्षिण, भगवान श्रीकृष्ण पूर्व ते पश्चिम, आणि भगवान श्रीशंकर अहो सगळ्या गावात भगवान श्रीशंकरांची मंदिरे. एक तर गाण्याच्या गाण्यात म्हणले कंकर कंकर शंकर इसका, तुला खळांकडा शंकरासारखा. प्रत्येक गावात भगवान श्री शंकर आहेतच, सर्व महत्वाच्या गाव. तर प्रभू श्री रामचंद्र भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री शिव या तिघांनी असा भारत जोडलेला आहे आणि अति प्राचीन काळापासून असे प्रख्यात पुढारी. आता वारले ते 1956 नंतर 70 एक लक्षात नाही ते वारले. त्यांनी आपलं पुस्तक ते लिहिणं ठेवलंय, ते मुळातून वाचण्यासारखं आहे. चांगलं आहे त्यांनी गेले. एकात्मता या तिघांनी निर्माण केलेली आहे. प्रभू श्री रामचंद्र आमच्या एकात्मतेचे अमर प्रतीक आहे. आता राम आणि कृष्णांचे कसं दिसायला त्यांना दिसत आहे. एकदा काय झालं, खूप नास्तिक आहेत, खूप हिंदू धर्माला
शिव्या देणारे लोक आपलेच आहेत. म्हणजे तिकडे ऑस्ट्रेलियात जोरात उत्सव झालाय, मॉरिशस तर केवढी मोठी रॅली, आणि मॉरिशसने आफ्रिकेत काल इथल्या याच्यावर भारतीयांना 2 तासाची सुट्टी दिली, कारण तो कार्यक्रम 12 वाजता होता, 12:30 ते 12:30 84 से, आणि नंतर यांचं काय काय प्रतिष्ठान की त्यासाठी इथल्या भारतीयांना कार्यक्रम पाहता यावा म्हणून शासकीय कार्यालयांना यांनी 2 तास मॉरिशसनी सुट्टी दिलेली होती, आणि आपल्या देशातल्या काही प्रांतांनी सुट्टी नव्हती, म्हणजे 2 तास सुद्धा सुट्टी नव्हती दिली. तर एकाने असा हिशोब केला की लोकसभेत किती खासदार आहेत, किती आहेत, 572 असाय. बघा हा आपण तुम्हाला बिस्किट दिस तर 572 असं मला वाटतं. त्या खासदारांची सगळी त्यांनी लाभगिरी दिली आपण बरं का, हां. तर ती नावं पाहिली त्यांनी सगळी, प्रत्येक प्रांतातले खासदार, आणि आश्चर्याची गोष्ट अशी की निम्म्या खासदारांच्या नावामध्ये राम किंवा कृष्ण होता, निम्म्या खासदारांच्या नावामध्ये राम किंवा कृष्ण नाव होतं. कोणत्या तरी प्रकार तेव्हा राम आणि कृष्ण हे नाव विसरू शकत नाही, आणि अहो तमिळ भाषेला समजणार नाही, शक्यच नाही, मल्याळम भाषेला येणार नाही, हिंदी आपल्याला येते, गुजराती प्रयत्न केला तर 8-10 महिन्यात येईल, कन्नड 1-1.5 वर्षात येईल. तर ह्या भाषा वेगळ्या, हे प्रांत वेगळे, पण बघा केरळ आणि तमिळनाडूमधल्या माणसाचं नाव काय असेल, रामन, रामन. वर आंध्रमध्ये येऊ तेलंगणात तिथल्या माणसाचं नाव असेल रामलू. आज जो आंध्र प्रांताची निर्मिती झाली आहे त्याचं नाव पुट्टी रामन, पुट्टी का पुट्टी रामलू असंच नाव होतं त्याचं. त्यांनी उपोषण केलं 53 साली, त्यामुळे तो आंध्र प्रांत निर्माण झाला. नंतर महाराष्ट्राचा बघ तर राम, रामभाऊ, रामाजीराव किती दिली रामाशी समजा. उत्तरेत गेलो तर असं झालं रामजी, रामजी. नंतर पंजाबात गेलो रामसिंह, रामसिंह घ पंजाबमध्ये रामसिंह, तिथे जे फार मोठे क्रांतिकारक होऊन गेले त्यांचं नाव रामसिंह तुका, 1857 पूर्वीची गोष्ट आहे किंवा त्यानंतरची, रामसिंह कुका. आणि शिखांच्या एका गुरूंचं नाव रामदास होतं, रामदास. राजस्थान रामसिंह, तिथे ह तिथे घ, रामसिंह रामसिंह. हा एकच राम किंवा कृष्ण सुद्धा त्या त्या प्रांताचे प्रत्येक घेऊन हे नाव सर्व भारत हिंडत आहे, त्या सर्व भारत प्रचारात आहे. मी काही नावं सांगितली, आणखी खूप नाव, रामस्वामी आहे ना, आत्ता अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी जो उमेदवार उभे राहणार होते, आता त्यांनी आपलं नाव मागे घेतलं, त्यांचं नाव विवेक रामस्वामी असं आहे, विवेक रामस्वामी. तेव्हा हा राम आणि कृष्ण आणि शिव असे आमच्या हृदयाचंच आहे. एकदा गंमत झाली, दक्षिणेतले 4 प्रांत आहेत, आता तेलंगणा आंध्र होता, तर आंध्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या 4 प्रांतातल्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आपण एक बैठक घेऊ. हे दक्षिणेकडचे प्रांत, त्याला द्रविड म्हणतात, तो द्रविड शब्द बरोबर नाही आहे, तर तमिळनाडूमध्ये येतो द्रविड शब्द. तर या 4 प्रांतांची बैठक ठरली, आता 4 मुख्यमंत्री येणार ते बैठकीत भाग घ्यायला. काय त्यांचं नाव होतं आता माझी स्मरणशक्ती देते का साधतो एन, बरोबर तुम्हाला हे बिस्किट रामाराव बरोबर आहे, म्हणजे त्यात राम आहे, आंध्रच आहे ते, बरोबर आहे.
आता तमिळनाडूमध्ये, तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण होते? एम जी रामचंद्रन. एम जी रामचंद्रन हे राम आहेत त्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होते? हा रामा नाही येणार मी रामस्वामीकडे, पण तुम्हाला बिस्किट देतो तिकडे, पण रामस्वामीकडे येणार आहे. तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं नाव होत, अरे ह्यात तर विसरलेलं गेलं की रामकृष्ण हेगडे. तर रामकृष्ण हेगडे आता राहिला केरळ. त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं नाव मला सापडे ना, पण ते करुणाकरण. करुणाकर हे रामाचं, रामरक्षेतला श्लोक सांगाय, करुणाकरमतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. करुणाकरम रामरक्षेत आहे, ते करुणाकर हे श्री रामचंद्रांचं नाव आहे. तर असे या चारही प्रांतांचे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या नावात राम होता. आता रामाचा द्वेष करणारे जे लोक आहेत त्यांची जरा संभव झाली आपली वेळ. पहिलं तमिळनाडू, हे इंग्रज आहेत ना, आणि आम्ही मरू पाहू इंग्रज महाधूर्त महाअंकट माणूस. त्यांनी ठरवलं हा तमिळनाडू आहे आणि दक्षिण भारत हा उत्तर भारतून तोडायचा. म्हणजे ती कॉडवेल नावाच्या एका माणसाला तू जा तमिळनाडूमध्ये आणि तिथे राहा, तिथे काम कर आणि असं कर की तमिळनाडू फुटला पाहिजे भारतातून. आणि त्यांनी गेल्या शतकात 1800 साली ते बीच पेटलं, त्याच्या त्या विषयाने वृक्ष झालेला आहे गर्भिणी मुन्नेत्र कळघम आहे ना, आणि अण्णा द्रमुक. एक द्रमुक द्रविण मुन्नेत्र काय, एक अण्णा द्रमुक. सगळे भारतापासून सुटण्याचा प्रयत्न भयंकर. तर ही विषारी चळवळ त्या कॉलवेडकडून एका तमिळ माणसाने घेतली आणि तो रामाचा भारतीय संस्कृतीचा संस्कृतचा हिंदू धर्माचा कट्टरातला कट्टर वेष्टा. त्यांनी इतका भयंकर प्रचार केला हिंदू धर्माविरुद्ध, संस्कृत भाषेविरुद्ध, हिंदी भाषेविरुद्ध आणि एकूणच हिंदू संस्कृतीविरुद्ध. रामाचा त्यांनी भयंकर द्वेष केला, भयंकर. त्या माणसाचं नाव त्यांनी जे झालं ते रामस्वामी नायकर. यार तू रामाचा द्वेष करेन, तुझ्या नावातच राम आहे रामस्वामी नायकर. त्यांनी बदललं नाही ते नाव, ते रामस्वामी नायकर. आणखी पण त्याला एक नाव आहे, पण रामस्वामी नायकर म्हणून तो प्रसिद्ध आहे. हे एक. आणि आत्ता प्रभू श्री रामचंद्रांचं निमंत्रण काहीतरी 7000 लोकांना दिलं होतं, त्यात एका माणसाला दिलं, साम्यवादी पक्षाचे प्रमुख सीताराम येचुरी. त्यांनी मी येणार नाही असं त्यांनी अगदी कंठ लावले नाही, पण तुझ्या नावातच दुस्ताराम नाही सीतासुद्धा आहे, सीताराम येचुरी. म्हणजे तो रामस्वामी नायकांमध्ये राम आहे आणि सीताराम येचुरीमध्येही आम्ही यांना विसरू शकत नाही. असो, माझ्यामध्ये 2 मिनटं आपल्याला उशीर होणार. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, कितीतरी रामभक्त आहेत. जगद्गुरु श्री तुकारामचे व्यक्ती तुळशी वगैरे लिहिले असायचे काय, तुका म्हणे राम नामी कृतकृत्य ठरलो आम्ही, तुका म्हणे राम नामी कृतकृत्य ठरलो आम्ही. संत श्री ज्ञानेश्वरांनी, गांधीजी रामराज्य 54 सालापर्यंत रामराज्य हे काँग्रेसचं ध्येय होतं, आणि 54 साली आवाडीका आवडीला अधिवेशन झालं, तिथे रामराज्य काढून टाकलं आणि तिथे समाजवाद. तर काँग्रेसचं ध्येय 54 सालापर्यंत रामराज्य हेच होतं. महात्मा वीर सावरकरांवर तर रामचंद्रांचा अतिशय प्रभाव सांगायला मिळेल, अतिशय. त्यांनी आपल्या वहिनी मातृवत त्यांना होत्या त्या येसू वहिनी, त्यांना जे पत्र लिहिले सांत्वनाचं लंडनहून नाशिकला, त्यात रामचंद्रांचं मंदिर आहे. त्यांना झालेली जी शिक्षा आहे 50 वर्षांची, त्यावेळी त्यांनी जे काढलेले उद्गार आहे त्यात परत प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे. तर असा रामचंद्रांचा प्रभाव. आता हा 2 मिनटात सांगतो. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान भारताचे आहे म्हणून
महाराष्ट्राचे लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज ते लहानपणापासून त्यांच्या मनात दोनच मंत्र होते बाबासाहेब सरकार, एक जय भवानी दुसरं हर हर महादेव, हे दोन मंत्र काही असो त्यांच्या तोंडात जय भवानी हर हर महादेव। पण असे छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त होते। एक मिनिटात सांगते, गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सह सप्तमी, म्हणजे चंपा षष्ठीच्या सप्तमी, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सह सप्तमी आणि काय गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659। काल बघा गमत, काल 22 जानेवारी होता, आज 23 जानेवारी घडलेली कोणती गोष्ट अयोध्येचा राजा नाही। काल 22 जानेवारीला काय घडलं सांगू, अहो श्री समर्थ रामदास स्वामींची पुण्यतिथी होती काल, कोणत्या दृष्टीने इंग्रजी दिनांक, श्री समर्थ यांनी समाधी घेतली तो दिवस आहे माघ मध्य नवमी, तो बहुधा मार्च महिन्यातील, आत्ता नेहमी फेब्रुवारीत येतो यंदा जरा लांबलाय का त्याच्यामुळे असं अधिक नाही। तर माघ मध्य नवमी हे तिथीनुसार तानाजी मालुसरे तानाजीराव आणि श्री समर्थ दोघांची पुण्यतिथी माघ मध्य नवमी, एकाचा 1670 तानाजी आणि एकाचं 1682 श्री समर्थ। तर कालचा दिवस होता श्री समर्थांच्या पुण्यतिथीचा इंग्रजी दिनांकानुसार आणि काल नेमका तो कार्यक्रम श्री रामांचा। तर शिवाजी महाराजांची अफजलशाही प्रतापगडच्या जरा पायथ्याच्या जरा वर आणि गडाच्या थोडं खाली असं एक सुंदर अप्रतिम शामियाना मानलो अप्रतिम, आणि तिथे ती भेट तो अफजल खान आला त्यांनी पाहिला, अरे य हमारे बादशाह कोणी हसील नाही आमच्या बादशाहकडे नाही उभे काय का से हे शिवाजीने इकट्ठा किया कुठून केलं शिवाजीने भयंकर संतापत राक्षस असतो यमदूत महाराज आले दुपारी 12 तास 12 आणि ते त्या उंबरठ्या शिव खरंच समोर राक्षस होता यमदूत होता हार्ट फेलच झाला असता हृदय विकारी वेगळं मला राजाजी आज मी सदर तो बादशाहसे मी काहीतरी नाही अरे तुमचा हा सजवलेला शामिया ना सदर आमच्या विजापूरच्या आदिलशहापेक्षा वैभव संपन्न आहे काळाशी इकट्ठा किया कुठून गेलं ते तसं ते भयंकर शब्द ऐकून कुणीही घाबरला असतो महाराज चाल घेऊन आले खान साहेब काय कमाले महाराजांची खान साहेब या जगात काही घ्यावे तर ते प्रभू श्री रघुनाथाला घ्यावे तत्वाला आम्ही या जगात एकाच शक्तीला घाबरतो ती शक्ती म्हणजे प्रभू श्री रघुनाथ प्रभू श्री रामचंद्र भगवान श्री रामचंद्र यांना आम्ही घाबरतो तुम्हाला नाही घाबरत तुम्ही कोण मला चांगलं माहिती आमचा एक या जगात आम्ही घाबरत असू तर ते केवळ एकाच शक्तीला घाबरतो ती शक्ती म्हणजे प्रभू श्री रघुनाथ असा शिवाजी महाराजांवर पडलेला प्रभाव। समाप्त करतो आपला आपले पुन्हा पुन्हा आपल्याला धन्यवाद देतो आणि एक कडवं मी म्हणून दाखवतो मी इतर ठिकाणी श्रोत्याने सांगतो माझ्याबरोबर म्हणा आता वेळ नाही जाग उठा हे आज देश का वसो या अभिमान प्राची की चंचल किरणों पर आया स्वर्ण विहार जाग उठा है आज देश का वह सोया अभिमान जाग उठी है वानर सेना जाग उठा वनवासी चला उदधी को सेतु बांधने ईश्वर का विश्वासी आज पुनः स्वीकार किया है असुरों का आह्वान जाग उठा है आज देश का वह सोया अभिमान असो वैयक्तिक आणि देशात
शुभेच्छा.